नमस्कार मी दीपक बातुसाहेब झी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत न्यूज मेकर या कार्यक्रमात या आठवड्यातले आपले पाहुणे आहेत ॲडव्होकेट अनिल परब संसदीय कार्य आणि परिवहन हे दोन महत्त्वाची खाती अनिल परब यांच्याकडे आहेत त्याचबरोबर शिवसेनेच्या रोजच्या घडामोडींमध्ये ते लक्ष देत असतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्र विकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन होत होतं तेव्हा ज्या काही घडामोडी होत्या विशेषतः सर्वोच्च न्यायालयामध्ये जो खटला होता त्या सगळ्या खटल्यामध्ये स्वतः अनिल परब जातीने लक्ष देत होते त्यांच्या खात्या खात्यांविषयी त्याचबरोबर शिवसेनेतील सगळ्या घडाडमोडीविषयी उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले आहेत अनिल परबसुद्धा पहिल्यांदाच मंत्री झालेले आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबरचा त्यांचं ट्यूनिंग इतर पक्षांचं ट्युनिंग या सगळ्याविषयी आपण अनिल परब यांच्याशी चर्चा करणार आहोत परबसाहेब तुमचं स्वागत जिच्युसमध्ये नमस्कार पहिल्यांदा तुम्ही मंत्री झालात उद्धव ठाकरेसुद्धा मुख्यमंत्री पहिल्यांदा झालेले आहेत तुम्ही गेले अनेक वर्ष उद्धव ठाकरेंना जवळून बघता म्हणजे अगदी सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून आते मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला काय फरक जाणवतो आहे बाळासाहेब म्हणजे एक आमचं दैवत आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली एक बाळासाहेबांची पिढी उद्धवसाहेबांची पिढी आणि आदित्य साहेबांची पिढी अशा तीन पिढ्यांचं काम मी जवळनं बघितलेलं आहे आणि प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे बाळासाहेबांचा स्वभाव त्यांची आक्रमकता त्यांची त्यांची दूरदृष्टी या सगळ्यांचा अभ्यास मी तसा जवळनं केला पण त्याचबरोबर मी आता बघतोय की ठाकरे घराण्यातल्या ह्या तिन्ही पिढ्यांमध्ये बाळासाहेबांचे जे गुण आहेत हे असे वेगवेगळ्या रूपाने यांच्यामध्ये आलेले आहेत उद्धवसाहेब शांत असले संयमी असले तरी देखील ते कणखर आहेत त्यांनी एखादी भूमिका घेतली की त्या भूमिकेशी ते अतिशय ठामपणे त्या भूमिकेवर राहतात ते भूमिकेपासून बिलकुल विचलित होत नाही किंबोना कठीण परिस्थितीमध्ये देखील शांत डोकं ठेवून एखादा निर्णय तडीस कसा न्यायचा हे जे काही कौशल्य आहे हे उद्धव तुम्ही कणखर शब्द वापरलात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तुम्ही आता सरकारमध्ये सहभागी आहात हा कणखरपणा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करताना उपयोग हो आहे नक्कीच होईल शेवटी कसं नेतृत्व हे पोलादी असावं लागतं नेतृत्व हे कणखर असावं लागतं आज महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव साहेबांकडे आहे आणि ते ज्या अर्थी दोन्ही पक्षांनी मिळून उद्धव साहेबांना नेतृत्व दिलंय तर त्यांच्यातले ते, ते काही गुण बघितलेच असतील आणि शेवटी नेता हा कणखर असावा लागतो आणि शिवसेनेचा नेता हा जरा जास्तच कणखर असावा लागतो <laughs> आणि त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे नाही पण मी वेगळ्या अर्थाने विचारतोय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे मंत्री आता मंत्रिमंडळात आहेत अगदी दिग्गज मंत्री आहेत गेले पंधरा वर्ष त्यांनी यापूर्वीसुद्धा सरकारमध्ये काम केलेलं आहे अशा लोकांबरोबर तुम्हाला काम करायचं आहे आणि तुम्ही सगळे नवख्या आहात नाही दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये की आमचं हे जे सरकार महाविकास आघाडीचं सा बनलेलं आहे हे किमान समान कार्यक्रमावर बनलेलं आहे या किमान समान कार्यक्रमामध्ये अंतर्गत जे प्रश्न येणारे आहेत हे सगळ्यांचे सारखे आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचं सा उद्दिष्ट सारखं आहे त्याच्यामुळे मतभेदाचा हा प्रश्न येऊ शकत नाही कारण तिन्ही पक्षांनी मिळून किमान समान कार्यक्रम बनवलेला आहे आणि ह्या किमान समान कार्यक्रमावरती तिन्ही पक्ष एकत्र मतभेदाचा विषय नाहीये अशी चर्चा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे जे मंत्री आहेत ते कधी उद्धव साहेबांना गुंडाण ठेवतील कल्पना येणार नाही नाही त्यांना समजणार असं इतकं काही सोपं नसतं कुठली गोष्ट शेवटी एवढा मोठा पक्ष जो माणूस चालवतो त्यांना ह्या सगळ्या बारकावे किंवा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात आपलं हे म्हणणं मान्य आहे की ते आता नुकतेच संसदीय कार्य आलेले आहेत पण याचा अर्थ त्यांना काही कळत नाही अशातला ना, भाग नाही ना, ना। त्यांना देखील कळत आहे ते देखील अभ्यासू आहेत ते देखील माहिती घेत असतात बरेचसे शिवसेनेचे जाणकार लोक त्यांच्या बरोबर आहेत या सगळ्या गोष्टींचा त्यांना अभ्यास आहे आणि त्यामुळे मला असं बिलकुल वाटत नाही की कोणी असं म्हणेल की त्याला गुंडाळून ठेवतील हे तसंच काही सोपं काम नाही आहे यात ते मुख्यमंत्री झाले नसते महाराष्ट्राचे ट्युनिंग कसं वाटतं तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कारण तुमचं सरकार भाजप बरोबर सुद्धा होतं पण भाजपबरोबर असताना तुमचे तुम्ही नव्हता त्या मंत्रिमंडळामध्ये ते तुम्ही जवळून बघितलं नाही परंतु आता तुम्ही जेव्हा बघताय तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच उद्धव ठाकरेंचं आणि तुमच्या एकूणच शिवसेना पक्षाचं ट्युनिंग कसं जुळत आहे मला असं वाटतं की आत्ताचं ट्युनिंग सगळ्यात बेस्ट ट्युनिंग आहे जे सगळ्या लोकांना वाटत होतं की हे ट्युनिंग कसं होईल विचारधारा वेगवेगळ्या आहेत परंतु मी जसं म्हटलं तसं की विषय सगळे सारखे आहेत सगळ्यांचे त्यामुळे त्या तिन्ही त्या पक्षांना मिळून आपला जो समान कार्यक्रम दिलेला आहे तो अचीव करायचा आहे त्याच्यामुळे सगळे एका लाईनमध्ये काम करत आहेत आणि त्याच्यामुळे लाईन खालीवर होण्याचा कुठे प्रश्न येत नाही कारण विषय सगळ्यांचे सारखे आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की उद्धवसाहेबांचा एकंदर स्वभाव उद्धवसाहेबांचा स्वभाव पहिल्यापासून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे त्यांचा काय असा स्वभाव भांडकोर किंवा तापट नाही आहे त्यामुळे असा नेता जो असतो जो सगळ्यांना बरोबर घेऊन जातो त्या नेत्याच्या बाबतीमध्ये असे कुठले विषय येत नाहीत hmm. पुन्हा त्यांचा एकेखोर स्वभाव हो नाही आहे की मी म्हणतो तसंच होणार ते दुसऱ्याचं ऐकून पण घेतात आणि ज्या वेळेला एखादा माणूस दुसऱ्याचं ऐकून घेतो त्यावेळेला त्या, त्या माणसाचं देखील समाधान होतं की माझं कोणीतरी ऐकून घेतलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे ट्यूनिंग आहे हे सध्या सगळ्यात बेस्ट फाईन ट्यून आहे उद्धव ठाकरे असं दाखवतात की सरकार पूर्ण आपणच चालवतोय कारण आपण बऱ्याच बैठका बघितल्या त्या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे लीड घेत आहेत साजिकच आहे ते मुख्यमंत्री आहेत मात्र त्या बैठकांना आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दिसत नाहीत म्हणजे उपमुख्यमंत्री दिसत नाहीत उदाहरण द्यायचं म्हटलं तर उद्योजकांबरोबर जी बैठक झाली होती त्या बैठकीला मुख्य मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती पण तुम्ही होता आदित्य ठाकरे होते सुभाष देसाई ठीक आहे उद्योगमंत्री म्हणून त्या बैठकीला होते मात्र उपमुख्यमंत्री नव्हते किंवा काँग्रेसला कोण प्रतिनिधी दोन गोष्टी याच्यामध्ये की ही बैठक एका वेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये झाली आणि या बैठकीमध्ये फक्त उद्योजकांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्यायचं होतं यावरती काय ताबडतोब काय कुठली कारवाई होणार नव्हती पण म्हणणं ऐकून घेण्यासाठी मु मुख्यमंत्र्यांचा हा अधिकार आहे की एखाद्याना वाटलं की त्यांचं म्हणणं ऐकून घेणं एखादं शिष्टमंडळ जर भेटायला येत असेल तर त्या शिष्टमंडळाला भेटणं याच्यात काही गैर नाही आहे हां ज्या वेळेला त्याच्यावरती निर्णय प्रक्रिया सुरू होईल त्याच्यावरती जे काही निर्णय घ्यायचे आहेत अशा निर्णयामध्ये सगळं सहकार पूर्ण मंत्रिमंडळ सहभागी असेल हे तर मी आपल्याला नक्की सांगतो कदाचित म्हणजे असं आम्हाला वाटतं की या बैठकीला या सगळ्यांना यायला पाहिजे पुढच्या काही बैठकांमध्ये दिसतील आपल्याला सगळे लोक तुम्ही सरकारमध्ये आलात मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेतली नाराजी समोर आलेली आहे लहान नेत्यांनी नाराजी व्यक्त करणं साहजिक आहे परंतु संजय राऊतसारखा नेतासुद्धा नाही मला वाटत नाही संजय राऊत यांनी कुठली नाराजी त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट केलं अशी कुठली नाराजी नाहीये त्यांचं दुसऱ्या स्टेटमेंट आहे मला हे कळत नाही की ही नाराजीची बातमी आली कुठून कारण त्यांचं अतिशय क्लिअर दुसऱ्या दिवशीच स्टेटमेंट आहे की मी काही नाराज नाहीये मी या विषयावरती बिलकुल कोणावरही नाराज नाहीये असं त्यांचं अतिशय शपथविधीला स्वतः संजय राऊत आम्हाला दिसले नाही त्याचबरोबर त्यांचे बंधू सुनील राऊत आमदार आहेत ते बरेच लोक होतोय सोहळा होतो बरेच लोक शपथविधीला नव्हते जे नव्हते याचा अर्थ ते नाराज नाही ना जे शपथविधीला काही काही लोक येऊ शकले नाहीत याचा अर्थ ते सगळे नाराज आहेत असं तर होत नाही ना पण इतर नाराज इतर नाराजांची तुम्ही नाराजी कशी दूर करणार आहात तानाजी सावंतांनी तर उस्मानाबाद मध्ये शिवसेनेलाच फटका दिला त्यांनी विरोधात काम केलं निवडणुकीत ठीक आहे कसं आहे बाबर नाराज आहेत काही वेळेला जागा कमी आणि माणसं जास्त असतात आणि ज्या वेळेला जागा कमी आणि माणसं जास्त असतात अशा वेळेला पक्षनेतृत्वाला काही निर्णय घ्यावे लागतात हे काही निर्णय आवडीने कोण घेत नाही हे नाहीला असतो काही निर्णय घेतले जातात मागच्या वेळेला तानाजी सावंतांचा सा नंबर लागला यावेळेला माझा नंबर लागला कदाचित पुढच्या वेळेला दुसऱ्या कोणाचा तरी नंबर लागेल हे आम्ही देखील सगळ्या कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाची देखील अडचण समजून घेतली पण बाहेरून आले प्रत्येक मलाच मिळेल असं नाहीये ना, 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 ना। सगळ्यांना सामावून घ्यावं लागतं बाहेरून आलेल्या लोकांना देखील त्यांना जास्त संधी दिली त्यामुळे ही नाराज नाही असं काही नाहीये हे तुम्ही बघितलं असेल की बाहेरून आलेल्या लोकांबरोबर शिवसेनेचे माझ्यासारखे कार्यकर्ते देखील मंत्रिमंडळात आले ज्यांनी कधीच आयुष्यात विचार केला नव्हता की आपण कधीतरी या महाराष्ट्र राज्याचे मंत्री होऊ माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला उद्धवसाहेबांनी आज मंत्री बनवलं मग हे ह्या बाबतीत कोण काहीच बोलत नाही आहे लोकांनी हे पण बोलायला पाहिजे की बाहेर आलेल्यांना जरशी संधी मिळाली तशी शिवसेनेतल्या एका छोट्या छोट्या कार्यकर्त्याला देखील महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली या बाबतीत कुठलाच मीडिया काय बोलत नाही आहे महाराष्ट्र विकास आघाडीचा सा प्रयोग आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही काही ठिकाणी बघितला हा प्रयोग मुंबई महानगरपालिका निवडणुकीत होईल का अशा चर्चा सुरू आहे बघा वेगवेगळे पॅटर्न असतात निवडणुकीचे वेगवेगळ्या त्या त्या वेळेच्या गरजा असतात आता एक गोष्ट तर नक्की आहे की भारतीय जनता पक्ष, बाकी पक्ष, ले ले। पक्ष आणि बाकीचे सगळे पक्ष जर एकत्र आले तर काय होतं हे चित्र आपण बघितलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं वोट ऑफ पर्सेंटेज आणि भारती बाकीचे जे तीन आज मोठे पक्ष आहेत यांचं वोट ऑफ पर्सेंटेज हे तीन पक्षांचं जर वोट ऑफ पर्सेंटेज नक्कीच भारतीय जनतापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या वोट ऑफ पर्सेंटेजपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे हे निकाल साहजिक तुम्ही बघताय ते तसेच लागणार आहेत जर हे सगळं जर गणित एकत्र जमलं तर भारतीय जनता पक्षाला हारावंच लागणार आहे कारण मागच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जास्त फरक नाही आहे यावेळेला जर भाजपने जोर लावला आणि तुम्ही वेगळे लढलात तर कदाचित भाजपच्या हातात महापालिकेची सत्ता जाऊ शकते मुंबईची मागच्या वेळेला मुख्यमंत्री त्यांचा होता आणि त्या मुख्यमंत्रीपदाचा जो काय ॲडव्हान्टेज मिळतो त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेत बरीच चांगली उडी मारली होती परंतु यावेळेला आमचा मुख्यमंत्री कधीच नव्हता हो तरी देखील मुंबईतली शिवसेनेची सत्ता ही गेले पंचवीस वर्ष कायम आहे ह्या वर्षी तर आमचा मुख्यमंत्री आहे आता त्याच्यामुळे यावेळेचे निकाल सगळ्यांपेक्षा वेगळे असतील बरं आपण राजकीय चर्चा केली आता तुमच्या विभागाकडे येऊया परिवहन हा सगळ्यात महत्वाचा विभाग आहे म्हणजे ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांशी तुमचा विभाग रिलेट करतो एस टीच्या माध्यमातून परंतु एस टीची जी, जी आपण आजची अवस्था बघितली आहे एस टी सेवा व्यवस्थित नाही आहे आपण अगदी एस टी स्टँडला गेलं तर त्या एस टी स्टँडची अवस्था सांगण्याची गरज नाही तुम्हाला हा विभाग स्वीकारल्यानंतर तुमच्या डोक्यात काय विचार आहे प्रामुख्याने त्या एस टी प्रवाशाला दिलासा देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस टी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात शेवटच्या गावापर्यंत जर कोण एकमेकाला जोडत असेल तर ते एस टी आहे आणि ही लाईफलाईन अतिशय चांगली असावी असं माझं मत आहे ही सेवा आहे हा काही बिझनेस नाही त्याच्यामुळे इथे फायदा तोटा आम्ही बघत नाही परंतु तोट्यात असताना देखील जे सेवेवरती जे पैसे खर्च करतोय हे पैसे सर्वसाधारण माणसाच्या कामाला आले पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे आणि म्हणून मी काय फार मोठी पंचतारांकित स्वप्न बघत नाही परंतु एस टीच्या बाबतीत जो सर्वसाधारण साधा माणूस एस टीने प्रवास करतो त्याला किमान सुविधा मिळाल्या पाहिजेत आता किमान सुविधा म्हणजे तो एसी स्टँड स्वच्छ असायला पाहिजे तिथे चांगलं प्यायचं पाणी मिळालं पाहिजे तिकडचे टॉयलेट्स चांगले असले पाहिजे स्वच्छ असले पाहिजेत ह्याच्यासाठी तर आम्ही असेही खर्च करतोच आहे ना मग त्याचे जे पैसे आम्ही खर्च करतोय तर ते प्रत्यक्षात तिथे दिसायला पाहिजे हे माझं होत आहेत पण ते दिसत नाही असं आताचं चित्र एकंदर थोडसं जे तुम्ही म्हणताय तसं आहे काही ठिकाणी अस्वच्छता आहे काही टॉयलेट्स खराब असतील काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम असेल माझं असं स्वतःचं मत आहे की मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे मंत्री रस्त्यावर उतरणार आहे आणि तो स्वतः बघू शकतो सगळ्या गोष्टी जाऊन मी स्वतः एस टीने प्रवास करणार आहे आणि कोकणाचं आणि एस टीचं वेगळं नातं आहे म्हणजे इतर इतर राज्यांचं जिल्ह्यांचं एस टी ही महाराष्ट्राच्या लोकांचं हृदयात आहे अवैध वाहतुकीमुळे एस टीवरती परिणाम होत असेल त्याच्या महसूलावरती परिणाम होत असेल म्हणून एका बाजूने खर्च कमी करून उत्पन्न किती वाढवता होऊ शकतो नियमित बसेस सोडल्यामुळे उत्पन्न वाढू शकतं काही ठिकाणी बसेस नियमित नसल्यामुळे अवैध वाहतुकीला चालना मिळते तर अशा ज्या काही गोष्टी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी असं म्हणणार नाही की एस टी खूप प्रॉफिटमध्ये येईल आणि मग पंचतारांकित स्वप्न बघू परंतु जे काय आत्ता उपलब्ध आहे या उपलब्धमध्ये मध्ये किमान सुविधा पण जो तोटा एस टीचा आपण बघितला तो दिवसेंदिवस वाढतोय तर तोटा लक्षात घेता या सुविधा शक्य आहे नाही ही तर सेवा आहे ना ह्या सेवेसाठी आता पण खर्च होतोय ना मी तर सगळा त्याचा अभ्यास करतोय की साफसफाईवर आपण किती खर्च करतोय पाण्यावर आपण किती खर्च करतोय टॉयलेट्स क्लिनिंग असतील किंवा त्या सगळ्या ज्या गोष्टी असतील डेपो चांगले असायला पाहिजेत माझं मत असं आहे की ती एस टी आहे तर ती काही विमानतळासारखी असणार नाही परंतु माणूस गेल्यावरती तिकडे ते पण गेले एक मी, मी, मी गेले, गेले मी चांगल्या ठिकाणी गेले अनेक वर्ष मी राजकीय पत्रकारिता करतोय अनेक मंत्र्यांनी अशा पद्धतीचे म्हणजे चार्ज घेतल्यानंतर की आम्ही एसटी साठी हे करू ते करू तुम्ही सुद्धा तेच सांगताय नाही तुम्ही आश्वासित करता जनतेला राज्याच्या झी चोवीस तास मार्फत की बाबा एस टी मी सुधारणा करणार मी नक्कीच एवढं करीन मी म्हंटल जसं तुम्हाला मी काय पंचतारांकित स्वप्न दाखवणार नाही आणि ते मी दाखवत नाहीये परंतु किमान सुविधा एसटी मध्ये लोकांना मिळतील एस टी स्टँड स्वच्छ दिसतील पाणी प्यायला चांगलं मिळेल टॉयलेट चांगले, चांगले असतील या किमान स्वच्छता तरी देण्याचा मी जरूर आटोकाठ प्रयत्न करीन आणि मी रस्त्यावर उतरून तो प्रयत्न करेन तुमच्याकडे आर टी ओसुद्धा विभाग आहे आर टी ओच्या बऱ्याच तक्रारी असतात एक तर दलालांचा सुयसुळा हा महत्त्वाचा दुसरा रिक्षा चालक असतील टॅक्सी चालक असतील त्यांचा प्रवाशांशी वागणं त्या दोन मुद्द्यांना कारण शहरी भागाशी निगडीत आता हा विषय नाही दोन गोष्टी आहेत आर टी ओ म्हणजे लायसनिंग डिपार्टमेंट आहे आणि लोकांची संबंधित विभाग आहे ज्याला जी लायसन्स पाहिजे असतात त्याच्यासाठी एक असं चित्र निर्माण झालंय की दलालाशिवाय लायसन मिळणार नाही किंवा दलालाशिवाय कुठली कागदपत्र मिळणार नाही आपण बघितल असेल की पासपोर्ट सर्व्हिस देखील पूर्वी अशीच होती आता ह्या सर्विसेस ऑनलाइन सगळ्या झालेल्या आहेत तुम्ही घरी बसून देखील पासपोर्ट मिळवू शकता तशाच प्रकारच्या कुठल्या सर्व्हिस आणून आपण लोकांना घरबसल्या सेवा देऊ शकतो का याच्यावरती थोडासा अभ्यास करून मला त्याच्या बाबतीतले निर्णय घ्यावे लागतील महेश झगडे आरटीओ आठवत असेल की दलाल मुक्त करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांना बदलीला सामोरं जावं लागलं नाही कारण एवढी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो मी स्वतः दलालांच्या विरोधात खूप आंदोलन केले तेव्हा मी तर मंत्री नव्हतो त्याच्यामुळे महेश झगडे प्रशासकीय अधिकारी आहे मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मला ह्याच मंत्रिपद आणि आज मंत्रिपद माझ्या हातात आहे त्याच्यामुळे एखादी गोष्टीची अंमलबजावणी कशी करायची याचं थोडंफार मला माहिती आहे आणि मी पण खूप वर्ष या क्षेत्रात शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आहे आणि शिवसेनेचा कार्यकर्ता याचं एक वजन वेगळं आहे केंद्राचा मोटर परिवहन कायदा जो नवीन आहे त्या कायद्याच्याबद्दल खूप रोष आहे कारण दंडाची रक्कम साध्या साध्या गुन्ह्यांसाठी दहा दहा हजार रुपये असा दंड आहे तर राज्य सरकारला पत्र मिळालेलं आहे त्याच्या अंमलबजावणी संदर्भात राज्य सरकार करणार अंमलबजावणी नाही मागच्या सरकारने तर त्याची अंमलबजावणी केली नव्हती आज पुन्हा दुसरं काल पत्र आलं आहे की आपण अंमलबजावणी त्याची करावी म्हणून आम्ही केंद्र सरकारशी बोलणार आहोत या बाबतीमध्ये एक अभ्यास करतोय कसं आहे की कुठल्या गुन्हाला किती शिक्षा असावी याचं एक प्रमाण असतं शुल्लक किरकोळ चोरी केली तर त्याला तुम्ही फाशी देऊ शकत नाही त्याचं प्रमाण असतं काही गुन्हे अवधानतेने घडतात hmm. आणि काही जाणूनपूर्वक घडतात अवधानतेने hmm. जे गुन्हे घडतात hmm. त्यांना मी कोणालाही असं म्हणत नाही की त्याला माफ करावं hmm. किंवा त्याला सोडून द्यावं परंतु अवधानतेने जे गुन्हे झाले आहेत त्याची शिक्षा काय असावी hmm. आणि जाणून बुजून केलेल्या गुन्ह्याची शिक्षा काय असावी hmm. याच्या संदर्भात आम्ही देखील केंद्राला आत्ता लिहितोय मी स्वतः hmm गडकरी साहेबांना भेटणार आहे या बाबतीमध्ये आणि भेटून त्यांना विनंती करणार आहे की याच्यावरती थोडंसं आपल्याला फेर फेरविचार करावा तर अशा प्रकारची काय दंडाची रक्कम कमीत कमी आणि जास्त नाही म्हणूनच मी काय म्हंटल की ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन तुम्ही गाडी चालवणार आणि एखाद्याचा जीव घेणार त्याच्या बाबतीत आम्ही बिलकुल बोलू इच्छित नाही त्याच कारण असं तो जाणून बुजून केलेला गुन्हा आहे रॉंग साईडने गाडी चालवून घेऊन जाणं हा जाणून बुजून केलेला गुन्हा आहे याच्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो याच्यामुळे एखादा माणूस मरू शकतो hmm. परंतु स्पीड लिमिट कदाचित कधी कधी स्पीड लिमिट असतं तिथे ओव्हर स्पीड पस्तीस किलोमीटर hmm. पस्तीस होतो hmm. तसा तो पस्तीस पण होतो तसा तो पंच्याऐंशी पण होतो त्याचं hmm. स्वरूप बघितलं पाहिजे हा अवधान ते hmm. नाही आता तुम्ही सिलिंक नाही ज्या वेळेला येता ऐंशीचं च लिमिट hmm. आहे परंतु ज्या वेळेला मोकळा रस्ता असतो तिथे काय अपघात होण्याची शक्यता नसते तिथे कदाचित ऐंशी ते नव्वद होतात परंतु त्या तुमच्या गनमध्ये कॅच होतात आणि मग त्याचं ते त्याच्यावरती तो गुन्हा नोंदवला जातो तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जरा वर्गीकरण करून मला असं वाटतं की जाणून बुजून केलेले गुन्हे आणि दुसऱ्याच्या जीवास अपाय करण्यासाठी कारणीभूत ठरणारे गुन्हे याचं वर्गीकरण झालं पाहिजे महाराष्ट्र विकास आघाडी जेव्हा स्थापन झाली पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू होत्या घडामोडी सुरू होत्या अनेक बाबी लोकांसमोर आलेली नाही आहेत आज काही बाबी मला तुमच्याकडनं लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये जो खटला सुरू होता त्याच्यात ॲडव्होकेट तुम्ही आहातच मात्र शिवसेनेकडनं सुद्धा तुम्ही प्रमुख भूमिका बजावत होता काही नाट्यमय गोष्टी ज्या घडलेल्या पडद्यामागे ज्या प्रेक्षकांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेल्या नाहीत अशा एखादी घटना तुम्ही पोहोचू शकता कोर्टामध्ये सर्वसाधारणपणे कायदा चालतो कायद्यात काय लिहिलंय ते बघितलं जातं त्याला कायदा असतो प्रथा परंपरा असतात आणि बाकीच्या पक्षांची संख्या होती ती कमी होती एकशे पाच होते आघाडीचे सगळी म्हणजे एकमेकाचे जे कोण अपक्ष असतील हे पकडून वेगवेगळे आकडे होतील परंतु ज्या वेळेला अचानक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळेला अगोदरच मी कोर्टात पिटिशन फाईल केली होती की के आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी वेळ दिला नाही परंतु तो, तो राज्यपालांनी दिला नाही परंतु त्याच दरम्यान राष्ट्रपती राजवट लागली आणि ह्यानंतर ज्या वेळेला अशा पद्धतीने शपथविधीचा कार्यक्रम झाला त्यावेळेला आम्हाला एक गोष्ट नक्की माहीत होती की शपथविधी घेतला आहे परंतु यांच्याकडे संख्याबळ नाही नाहीये आणि पॉवर मध्ये येऊन घोडेबाजार होण्याची शक्यता आहे आणि ही घोडेबाजार गुप्त मतदान झालं असतं तर घोडेबाजाराला ऊत आला असता आणि म्हणून आम्ही कोर्टामध्ये दोन गोष्टी केल्या की आता आपल्याला माहिती आहे की परेड हा प्रकार पूर्वी होता तो सुप्रीम कोर्टने बंद करून टाकला परंतु तरी देखील मीडिया परसेप्शन लोकांच्या परसेप्शनमध्ये हे कळलं पाहिजे की यांच्याकडे एकशे बासष्ट आमदार आहेत म्हणून आम्ही त्या हॉटेलमध्ये एकशे बासष्ट आमदारांची आम्ही परेड घेतली आम्ही फिजिकली लोकांना दाखवले की आमच्याकडे एकशे बासष्ट आहेत आणि जर मग आमच्याकडे एकशे बासष्ट इथे दिसत आहेत लोक तर समोरच्याकडे किती आहेत ते सुप्रीम कोर्टाला तुम्ही आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाला एफिडेविटच्या माध्यमातून आम्ही एकशे बासष्ट लोकांची एफिडेव्हिट घेतली ती सुप्रीम कोर्टात सबमिट केली सुप्रीम कोर्टाला सांगितलं की एकशे आपण पाहिजे तर तपासून घ्यावीत आणि आम्ही ओपन ट्रान्सपरन्सी पण कशा गोळा केल्या कारण दिवस तुमच्याकडे कमी होते ट्रान्सपर आम्ही दिवस रात्र म्हणजे ती रात्र ज्या ती महत्वाची रात्र होती ज्या आदली रात्र निकालाच्या आदली रात्र त्या दिवशी आम्ही एका दिवसात या सगळ्या सह्या गोळ्या केल्या त्याचे प्रामुख्याने मी जितेंद्र आव्हाड नसीम खान असे काही लोक जे होतो हे सगळे धावपळ करत होतो आणि प्रत्येकाने आपापल्या पक्षाच्या सह्या जमा करून आम्ही एकत्र केल्या त्या सगळ्या घेऊन मी दिल्लीला गेलो वकिलांना ब्रीफिंग दिलं आणि हे मीडियाचं काम आम्ही सगळं जे केलं मीडियाच्या समोर एकशे बासष्ट लोकांना उभं करण्याचं साहजिक कोर्टाला लक्षात आलं की हे एकशे बासष्ट यांच्याकडे दिसत आहेत आणि जर तसं असेल तर रूल्स वेगळे आहेत आणि कोर्टाने ट्रान्सपरन्सी hmm. याच्यावरती कर्नाटकामध्ये जे जजमेंट झालं होतं कर्नाटक गव्हर्नमेंटच्या वेळेला तसंच आम्ही कोर्टाकडे मागितलं की आपण ओपन त्यावेळेला किती रात्री तुम्ही जागून काढल्या चार रात्री आम्ही बिलकुल झोपू शकलो नाही अर्धा एक तास कारण सकाळी साडेपाचच्या विमानाने जावं लागायचं दुपारी तीनच्या विमानाने यावं लागायचं परत सगळं गोळा करून दुसऱ्या दिवशी जावं लागायचं असे तीन दिवस मी सतत दिल्ली मुंबई मुंबई प्रवास करत होतो आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन जात होतो उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेऊन जातो हो शेवटी सत्तेचा विजय झाला सरकार आलंय आता जल्लोष मोठा झालेला नाहीये म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांनी जो शब्द दिला होता शिवसेने म्हणूनच आम्ही तेवीस तारखेला बाळासाहेबांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून ज्या बाळासाहेबांना उद्धव साहेबांनी शब्द दिला होता की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा बनवीन तो त्यांनी त्यांचं दिलेलं वचन पूर्ण केलंय आणि म्हणून त्यांचा वचनपूर्तीचा कार्यक्रम सोहळा आम्ही तेवीस तारखेला तेवीस जानेवारीला आम्ही बी सीला संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमात देशातले सगळे दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत आणि इतका प्रचंड उत्साह जोश जल्लोष आपल्याला त्यावेळेला बघायला मिळेल जे शिल्पकार होते महाराष्ट्र विकास आघाडीचे म्हणजे शरद पवार असतील किंवा इतर पक्षांचे नेते असतील बाळासाहेब थोरात असतील हे सगळे असणार आहेत त्या आता ह्याच्यावरती सगळे निर्णय व्हायचे आहेत ते आता उद्धवसाहेब आणि आम्ही सगळ्यांनी बसून म्हणजे उद्धव नाही पण बाकीचे सगळे नेते बसून याच्या बाबतीत निर्णय घेतील परत साहेब तुम्ही सविस्तर वेळ दिलात तुम्हालाही तुमच्या कार्यासाठी आणि विभागातील सगळ्या सुधारणांसाठी शुभेच्छा विशेषतः ग्रामीण भागातील एस टी प्रवाशांकडनं आर ओवर जे असो विसंबून असतात प्रवासी त्यांच्याकडनं तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडनं त्यांना खूप अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या त्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद न्यूजमेकरमध्ये इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे अनिल परब परिवहन विभागाचे मंत्री झालेले आहेत संसदीय कार्य हे एक सुद्धा महत्त्वाचं खातं आहे कारण विधिमंडळाचा सगळा कारभार या खात्यामार्फत सांभाळला जातो मुख्यमंत्र्यांना त्या खात्यामार्फत मोठी मदत होत असते जेव्हा अधिवेशन सुरू असतं या सगळ्यात अनिल परबांचा कस लागणार आहे कारण पहिल्यांदीच ते मंत्री झालेले आहेत आणि पहिल्यांदा जेवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आलेल्या आहेत निश्चितच त्यांच्या पुढच्या कार्याचं अवलोकन आपण वारंवार करणार आहोत आणि आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पात्र आजही चोवीस तास राय एक पुढे